पावसाळ्यापूर्वी कोल्हापूर शहरातील नाले सफाई करावी यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं महापालिका उपायुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेतली होती त्यानुसार आज महापालिका प्रशासनानं मोठे चेंबर गटर आणि नालेसफाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नालेसफाई करावी ओढ्या नाल्यातील अतिक्रमणं काढावीत यासाठी सर्वपक्षीय या पूरनियंत्रण कृती समितीनं महापालिका उपायुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेतली होती याची दखल घेत महापालिका प्रशासनानं शहरातील सोबतच बुजलेली गटर्स चेंबर्स यांच्या सफाईचं काम युद्धपातळीवर सुरू केलंय लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉलच्या मागील बाजूकडील जयंती नाल्याच्या सफाईचं काम जवळपास पूर्ण होत आलंय तर मॉलच्या समोरील गटर्स आणि चेंबर्समधील साचलेला कचरा आणि माती काढण्याचं काम दिवसभर सुरू होतं लक्ष्मीपूर इथल्या रिलायन्स मॉलच्या समोरील मोठ्या गटर्सच्या सफाईचं आणि दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळं हा रस्ता बॅरिगेड्स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे या सफाई कामाची महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे आणि अन्य अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी पाहणी होऊन सूचना दिल्या जात आहेत